आज घरी गेले गेले आईला मिट्टी मारायची, आज घरी गेले गेले आईच्या पाया पडायचं, भावाला पप्पा एवढं सांगायचं हे दादा प्रत्येक रक्षाबंधनला प्रत्येक भाऊ भी झाला मला तू काही ना काहीतरी दिलं, 100 रुपये दिलेस, 200 रुपये दिलेस, 300 रुपये दिलेस। माझ्या लेकरांना सगळ्यांना मी सांगतो या वर्षी तुम्ही ज्या भावाला भाऊबीजेला ओवाळाल तो तुमचा सक्का भाऊ असो, चुलत भाऊ असो, सावत्र भाऊ असो, कुठलाही भाऊ असो, त्या भावाला फक्त एवढंच सांगायचं या वेळेला मला ओवाळणी म्हणून काय देशील, तुझा मला पैसे नकोस, या वेळेला मला ओवाळणी म्हणून दादा फक्त एवढंच पाहिजे जसं तू मला बघतोस तसंच तू या रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीमध्ये मला बघ, प्रत्येक मुलीमध्ये मला बघ, प्रत्येक मुलीमध्ये मला बघ, बाकी मला काय नको, हेच भाव वेदाला ओवाळणी पाहिजे। दादा तुझ्या बहिणीला कोणी छेडलं तर तुला कसं वाटेल, दादा तुझ्या बहिणीला कोणी घेऊन गेलं तर तुला कसं वाटेल, अगदी दादा ती सुद्धा दुसऱ्याची लेख आहे, बस भावाला मिट्टी मारायची आहे आणि या भाव वेदाला तरच आम्हाला अण्णांच्या आत्म्याला शांती मिळेल, माझ्या आत्म्याला शांती मिळेल, शेजवाळी सरांच्या आत्म्याला आणि इथल्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती मिळेल जर तुम्ही हे केलं तर। लक्षात घ्या प्रत्येक बहिणीनं भावाला मिट्टी मारायचं आहे, पैसा नको, अर्थ नको, तुझा ड्रेस नको, काही नको, ते देण्यासाठी आई बाबा समर्थ आहे, तू फक्त एवढी ओवाळणी असतात प्रत्येक मुलीमध्ये तू मला बघ, प्रत्येक मुलीमध्ये मला तू बघ, बस बदलला भारत, बदलला देश।